आपल्या सगळ्यांना स्वतःच्या मृत्यूची भीती वाटत नाही, आपल्याला जवळच्या माणसाच्या मृत्यूची भीती वाटते. आणि आपल्याला सगळ्यांना भीती फक्त ती असते असं मला खरोखरीच वाटतं की माझ्यानंतर काय होईल ते होईल हे फार कोणी विचार नाही करत. ह्याच्यानंतर माझं काय होईल असा विचार त्या एका विशिष्ट वयानंतर जेव्हा इन्सिक्युअर करायला लागतो. नाही, अलीकडे मी टेलिव्हिजन मराठी मालिका बघणं बंद केलंय त्यामुळे आता मी घाबरत नाही. मला भूताच्या स्टोरीज किंवा असे मी असे थ्रिलर्स वगैरे बघत नाही कारण मी एकटी राहते. सो मला नंतर रात्री झोपताना हे सगळं आठवतं. सो मी ते अवॉइड करते. नाही नाही, आज होऊन जाऊ दे, तिला चार पाच गोष्टी सांगून झोपायच्या. आणि तुला माहितीये ना असं करून झोपताना खिडकीच्या इथे मी भूत म्हणत नाही कारण ती काल्पनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याचमुळे मी देव म्हणत नाही कारण ती काल्पनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि 100% अंधश्रद्धेच्या संदर्भात मात्र माझा 100% असा मुद्दा आहे की नाही, असं कुठल्याही कोणातही कोणाला तरी बळी देऊन आणि कोणाला तरी काहीतरी करून असं कुठल्याच देवाने कुठल्याच जर असतील तर काहीही होणार नाही. हे सगळं खोटं आहे. आपल्याकडे लोकांना लॉजिकला त्यांच्या तडा जायला लागला आणि आपल्याला आलेलो अनुभव खरं तर आपल्याकडे आपण पटकन चूक मान्य करत नाही ना. मोकळ्या मनाने आयशा पोत माझं चुकलं तेव्हा मी जरा गाढवपणाच केला असं होत नाही. आपण आपल्या गाढवपणाला लॉजिक द्यायचा प्रयत्न करतो की नाही ऍक्च्युली बरोबरच होतं अच्छा तेव्हा कोणी असतं तरी तेच केलं असतं वगैरे टाईप मध्ये आपण होतो. मोकळ्या मनाने आपण म्हणत आहे त्याला झाली चूक झाली. हा तर ते कदाचित या चित्रपटातनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचक नावाचा धमाल सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. त्यानिमित्ताने टाटी टिबे कसे असत तुम्ही, बरे असत मा? ही भाषा मला तेव्हाच फक्त यायची, नंतर मला ती येत नाही. आम्ही ब्लँक झालोय आता. बर असत मा, याचं उत्तर तेच आहे. ठीक असा, ठीक असा, बरा असा, बरा असा, बरा असा. नाही काहीतरी असेल असं मी तुला तूच काहीतरी खोटं सांगते. मला वाटलेलं नंदिता ताई अगदी डायलॉग वगैरे बोलते. आता कोणाचं तू सांगितलंस काय बोलायचं त्या टोन मध्ये मी व्यवस्थित बोलीन पण मी अशी फ्लुएंटली नाही बोलू शकत. आम्हाला एक टीचर होता सेटवर बोलायला, सो ते आम्हाला शिकवायचं की हे बोला असं बोला. ओके फाईन, पण धमाल बोललाय त्यावर तुम्ही सगळेजण. बरं कौतुक वाटतंय या सिनेमाचं यासाठी की आम्ही टीझर पाहिला, ट्रेलर पाहिला आणि त्यातनं ना एक गोष्ट महत्वाची जाणवली की मृत्यूकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. कधी सिरियस असतो, मोस्ट ऑफ सिरियसच असतो किंवा निगेटिव्ह असतो, पण आपण त्यातनं छान कॉमेडी करतोय, काहीतरी वेगळा दृष्टिकोन म्हणतो, हे कौतुक आहे. सो याविषयी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की अगं म्हणजे तू चित्रपटाची गोष्ट सांगा असं म्हणते. नाही गोष्ट नाही, पण मृत्यूकडे पाहण्याचा तुमचा खऱ्या आयुष्यातला दृष्टिकोन कसा आहे? ऑफकोर्स येस. आणि कोणा म्हणजे हे खोटं आहे ना की कोणी घाबरणारच नाही किंवा काही असं होणार नाही, तशा दांभिकतेमध्ये पण जायची कारण नाही आहे. ती वेळ आली की प्रत्येक जण कसा रिॲक्ट होतो हे माहीत नाही. मला आपल्या सगळ्यांना स्वतःच्या मृत्यूची भीती वाटत नाही, आपल्याला जवळच्या माणसाच्या मृत्यूची भीती वाटते. आणि आपल्याला सगळ्यांना भीती फक्त ती असते असं मला खरोखरीच वाटतं की माझ्यानंतर काय होईल ते होईल हे फार कोणी विचार नाही करत. ह्याच्यानंतर माझं काय होईल असा विचार त्या एका विशिष्ट वयानंतर जेव्हा इन्सिक्युअर करायला लागतो तेव्हा त्यातली त्या मृत्यूची जी गंमत आहे किंवा मृत्यूच्या भयाची जी गंमत आहे ती तिथे तयार होते जी चित्रपटामध्ये तुम्हाला दिसते. भीती यावर ना मला आठवलं आपला खूप कौमार. आता हे म्हणालो की त्या चित्रपटामध्ये आहे की भीती ही तशीच गोष्ट आहे. ती एकदा सुरू झाली की नंतर आणि आपल्याला भीती कायम दुसऱ्यांसाठी वाटते. काहीतरी आहे आणि मी घाबरलो ही भीती म्हणत नाहीये. मी जगण्याची असलेली भीती आपण ते कसं सगळं नंतर कसं हे करू. फार गंभीर बोलायला लागलोय आपण, त्यामुळे आपला थोडासा कॉमेडीचा झोन आहे तो कुठेतरी जाईल. म्हणून मला विचारायचं खूप कमाल डायलॉग आहे की भीती दोन अक्षरांचा शब्द आहे पण तो मनात आल्यानंतर बाराखडी सुरू होते. कसला कमाल डायलॉग आहे. तुम्हाला प्रत्येकाला अशी किरकोळ भीती वाटते का आयुष्यात आणि कोणती कोणती आहे ती? अशी रॅन्डम वाटते ना कुणाला झुरळाची, कुणाला पालीची, अंधाराची? अंधाराची वाटते प्रचंड, तेवढंच, फार काही नाही. आणि कधी याची पण म्हणजे तेच अंधार, ह्याच्यात काही होऊ शकत नाही. नाही अलीकडे मी टेलिव्हिजन मराठी मालिका बघणं बंद केलंय त्यामुळे आता मी घाबरत नाही.
मला माहित नाही, आठवत नाही आता कसली भीती वाटते, पण म्हणजे असं डिपेंड त्या त्या परिस्थितीत, हा त्या त्या सिच्युएशन कधी घाबरू शकतो कधी काही. मला भूताच्या स्टोरीज किंवा असं मी असे थ्रिलर्स वगैरे बघत नाही, कारण मी एकटी राहते. सो मला नंतर रात्री झोपताना हे सगळं आठवतं, सो मी ते अवॉइड करते. नाही नाही, आज होऊन जाऊ दे, तिला चार पाच गोष्टी सांगून आणि तुला माहिती आहे ना असं करून झोपताना खिडकीच्या इथे. नाही नाही, मी मगाशी म्हणालो ती गंमत सोड, पण जनरली मला स्वतःला भीती वाटत असेल तर नात्यांची वाटते, म्हणजे म्हणायलाच गेलं तर तशी फार नाही वाटत मला. जनरली मला भीती वाटत नाही, पण नात्यांची वाटू शकते. बरं, आपल्या चित्रपटाचा जो लोगो आहे त्याच्यावरती छान पंचकचा जो अनुस्वार आहे त्याच्यावर अगदी राशीचक्राचं दाखवलंय, किंवा त्याच्या मागे काय म्हणतो आपण त्याला, पंचांग साधारण म्हणू शकतो, तसं काहीतरी आहे. सो या सगळ्याचा कुठेतरी संबंध चित्रपटात असेल असं वाटतंय. पण सो तुमचं खऱ्या आयुष्यामध्ये या गोष्टीकडे काय म्हणजे विश्वास आहे नाही, किंवा एका तटस्थ भूमिकेत ना पाहता? नाहीये, खरं तर अगदी बेसिक लग्नासाठी पत्रिका जुळवतात वगैरे ते, पण आमच्या बाबतीत तेही झालं नाही, कारण की लव्ह मॅरेज असल्यामुळे घरच्यांनी ठरवलं, जर त्यांनी ठरवलंय तर काहीच बघायची गरज नाहीये. सो काही तेवढा संबंध आलाच नाही या गोष्टीशी कधी. आनंद नाही, मी पूर्ण ऍथिस्ट आहे, मी काहीच मानत नाही याच्यातलं कुठल्याही प्रकारे. म्हणजे ते विज्ञान असेलही, अनेक लोक असं म्हणू शकतात की तेही एक विज्ञान आहे, ते जोपर्यंत विज्ञान आहे तोपर्यंत मला मान्य आहे. त्याच्या पुढे जेव्हा त्याला लॉजिक लावायचा प्रयत्न केला जातो ते मला मान्य नाही. मी भूत मानत नाही, कारण ती काल्पनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याचमुळे मी देव मानत नाही, कारण ती काल्पनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि काल्पनिक गोष्टी मानू नयेत असं अजिबातच नाही. एखाद्याला त्याच्यामुळे सामर्थ्य किंवा एखाद्याला त्याच्यामुळे कोणाचंही बरं वाटणं मी कसं काढून घेऊ शकेन. कोणालाही बरं वाटत असेल एखाद्या गोष्टीमुळे तर ते जे मानतात त्यांच्याविषयी मला काही अत्यंत आदरच आहे, प्रश्नच येत नाही. मला स्वतःला ते विज्ञानाच्या कसोटीवर लावून बघायला आवडतं, इतकाच प्रश्न आहे. काही काही कोणाच्याच हा 100% अंधश्रद्धेच्या संदर्भात मात्र माझा 100% असा मुद्दा आहे की नाही, असं कुठल्याही कोणातही कोणाला तरी बळी देऊन आणि कोणाला तरी काहीतरी करून असं कुठल्याच देवानी कुठल्याच जर असतील तर काहीही होणार नाही आहे. सगळं खोटं आहे आणि ते असता कामा नाही. आणि तेच चित्रपटामध्ये आपण अत्यंत गमतीच्या पद्धतीने तुम्हाला रुचेल पटेल इतपतच, कारण काय होतो आपल्याकडे लोकांना लॉजिकला त्यांच्या तडा जायला लागला आणि आपल्याला आलेला अनुभव खरं तर आपल्याकडे आपण पटकन चूक मान्य करत नाही ना. मोकळ्या मनाने आयशापत माझं चुकलं तेव्हा मी जरा गाढवपणाच केला असं होत नाही. आपण आपल्या गाढवपणाला लॉजिक द्यायचा प्रयत्न करतो की नाही ऍक्च्युली बरोबरच होतं आता, तेव्हा कोणी असतं तरी तेच केलं असतं वगैरे टाईप मध्ये आपण होतो. मोकळ्या मनाने आपण म्हणतो झाली चूक झाली हा, तर ते कदाचित या चित्रपटातनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा म्हणजे माझा विश्वास आहे किंवा नाही असं नाही, मी काही पंचांग बघून कामं करत नाही, पण मग काही जर आपल्याला घरच्यांनी सांगितलं की हे ह्या मुहूर्तावर करायचं तर मी काही फार विरोध करत नाही त्या गोष्टीला. सो इट्स ओके, म्हणजे ऍज लॉंग एज ते आपल्या गैरसोयीचं होत नाही, अगदीच अडकत नाहीये कुठे काम, सो करावं ठीक आहे एवढं. हे पण आहे, पण हे जे पंचक आहे ते मी माझ्या आयुष्यात बाबा अनुभवलंय, बाकी कोणी काही म्हणा, पण आमच्या घरात झालंय. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे की या चित्रपटात नक्की काय घडणार आहे, कसं काय आहे, आणि मला वाटतं प्रेक्षक पण उत्सुक असतील, कारण की बऱ्याच जणांकडे पण घडलेलं असू शकतं, आम्ही बाबा ऐकलंय. त्यामुळे पाहूया काय, मला वाटतं तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेक्षकांना अपील करावं, कारण त्यावर मायबाप प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहतील. मला वाटतं तुमच्या नवीन वर्षाची धमाल सुरुवात करायची असेल तर प्लीज पंचकनीच करा, कारण त्यापेक्षा छान सुरुवात असू शकत नाही ह्या नवीन येणाऱ्या नवीन वर्षाची. सो 5 जानेवारीला पंचक आणि तोही चित्रपट गृहात जाऊनच. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही, 100% मम. सगळ्यांच्या बाबतीत आम्ही तेच म्हणतो ना की चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहणं ह्यानीच तुम्हाला दुसरा चांगला चित्रपट बघायला तुम्ही प्रोत्साहित करता निर्मात्याला. निर्मात्याला जर पैसे मिळाले नाही तर तो पुन्हा चांगल्या चित्रपटात पैसे घालू शकणार नाही आणि तुम्हालाच ते मिळणार नाही. आणि खरंच असे किती लोक आहेत हो की म्हणजे नुसतं शहरात नाही गावागावांमध्ये की ज्यांना फक्त ओटीटीवर आल्यानंतर बघू असं म्हणतात,
मग चित्रपट आहे ना मराठी, तुमच्या भाषेतला, तुमच्या मातीतला, तुम्हाला हवा तो, माझं असं म्हणणं नाही आहे, पण निदान महिन्यात ना एखादा चित्रपट जाऊन बघा, ती तुमच्यासाठीच केलेली मनोरंजनाची सोय आहे ना. खूप अगदी खरं बोललाय तुम्ही, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.